वी या मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंचा आनंद घ्या. आज आपण घरच्या घरी ॲसिडिटी किंवा गॅस कसा कमी करता येईल, समस्या कशी सोडवता येईल याविषयी माहिती घेऊयात. तुम्हाला नागवेलीचं पान माहीत असेल. नागवेलीचं पान दररोज जेवल्यानंतर जर खाल्लं तर गॅस आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम लवकरच दूर होतो. कढीपत्ता तर जवळपास सगळ्यांच्या घरी असतोच, किचनमध्ये तो सहज उपलब्ध होतो. कढीपत्त्याचं दररोज जर एक दोन पानं खाल्ली तर आपला स्ट्रेस, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेम येत नाही. तीन चार कढीपत्त्यांचा आपण जेवणामध्ये जर समावेश केला तर आपली गॅस आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कमी होतो. ॲसिडिटी झाली असेल तर आपल्या किचनमध्ये एक वस्तू नेहमी असते, ती म्हणजे कोथिंबीर. त्या चटणी करून खाऊ शकतो किंवा त्या कोथिंबीरीच्या पानांचा रस पिऊ शकतो, जेणेकरून आपली ॲसिडिटी आणि गॅसची समस्या होणार नाही. ॲसिडिटीवर अजून एक महत्त्वाचा उपाय तो म्हणजे पुदिन्याची पानं. पानांचा रस जर आपण एक ग्लास पाण्यामध्ये तयार केला आणि तो जर घेतला तर आपल्याला ॲसिडिटीमध्ये लगेच आराम होतो. धन्यवाद.